करता करता माता वीणाची सुरभी सुरभी प्रेम सुपादराची सर्वांगी सुंदर वशेंदुराची कंठी रटे वार मुखापराची देव 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 मंगल मूर्ति दर्शन माते वाली कामना होती है देव देव स्वप्न वैष्णव रात गौरी कुमरा चंद्राची ओटी कुमकुम केशवरा मुख शोभत भरा झुंझुन देता पूरे चरणिका प्रिया जय देव मंगल मूर्ति दर्शन माते वाणी कामना होती जय देव। सोलापूर शहर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष भाऊ पवार आज यस न्यूज मराठीच्या स्टुडिओमध्ये आलेत। त्यांच्या हस्ते यस न्यूज मराठीच्या इको फ्रेंडली गणरायाची पूजा करण्यात आली। आपण पाहतोय की त्यांच्या संकल्पनेतून सोलापूर शहरामध्ये जनसंवाद यात्रा सुरू झाली आहे। या निमित्तानं घराघरापर्यंत राष्ट्रवादी पोहोचवण्याचा प्रयत्न ते करत आहेत। आज त्यांच्या हस्ते पूजा झाली ते सोलापूर शहरवासियांना गणपतीच्या निमित्तानं आणि गणेशोत्सवाच्या निमित्तानं काय शुभेच्छा देतात ते ऐकूया। गणेशोत्सव संदर्भात सोलापूर शहरवासियांना काय आवाहन करा? प्रथमतः मी सर्वांना गणेश उत्सवाचा खूप खूप शुभेच्छा देतो। आज यस न्यूज चॅनलला सदिच्छा भेट दिली आणि गणरायाचं दर्शन घेतलं। यस न्यूज चॅनलच्या सर्व टीमला संपादक शिवाजी आमचे मित्र सहकारी त्यांना सर्वांना मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो। येणारं वर्ष हे भरभराटीचं सुख समृद्धीचं जावं अशा मी आशा करतो। या कोरोना काळामध्ये बाप्पांनी सर्वांना कृपा करावी आणि या संकटातून बाहेर काढावं अशी मी बाप्पाचरणी प्रार्थना करतो आणि सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो। भाऊ, आपण सोलापूर शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी जनसंवाद यात्रा सुरू केली, ही संकल्पना नक्की काय आहे? आदरणीय सरचंद्रजी पवारसाहेब यांचे विचार जनमानसामध्ये घराघरामध्ये पोहोचावेत, त्यांच्या विचाराचा वारसा जपत आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांच्या विचाराचा आम्ही प्रत्येक घराघरामध्ये जाऊन ते विचार त्यांचे पोचवत आहोत। काम कसं करावं ते अजितदादाकडून शिकलं पाहिजे। या पद्धतीने आम्ही सोलापूर शहरामध्ये प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये आमच्या कार्यकर्त्याची एक सक्षम फळी निर्माण केलेली आहे। त्या फळीला एकत्रित त्या त्या प्रभागामध्ये एकत्रित करून त्यांच्या बैठका लावून त्या भागातले सर्व कार्यकर्ते तिथले नागरिक एकत्र करून त्या भागामध्ये त्या भागाच्या समस्या असतील, त्या भागाच्या काय अडचणी असतील, नागरिकांच्या अडचणी असतील या समजून घेऊन आदरणीय आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तमाम भरणे यांच्या माध्यमातून आम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत। सोलापूर शहर राष्ट्रवादीमध्ये येणाऱ्यांची संख्या खूप मोठी झाली आहे। तौफिक शेख असतील, माजी महापौर महेश कोटे असतील, आनंद चंदनशिवे असतील, असे बिग बी राष्ट्रवादीमध्ये येत आहेत आणि महापालिकेची निवडणूक येत्या 6 महिन्यावर आली। या पार्श्वभूमीवर नक्की राष्ट्रवादीकडे येण्याचं कारण काय त्यांचं? निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद सोलापूर शहरामध्ये वाढलेली आहे। एकंदरीत कार्यकर्त्यांची मेहनत, त्यांचं कष्ट, गेल्या सत्तेत नसतानाच्या काळामध्ये त्यांनी प्रचंड मेहनत घेतली, आंदोलनं केली, मोर्चे काढले, निदर्शनं केली, संघटनात्मक बांधणी चांगली मजबूत झालेली आहे। त्याचबरोबर आज राज्यामध्ये सत्ता आहे, शरद पवार साहेबांच्या विचाराला मानून ही अनेक मंडळी आपल्या पक्षामध्ये येत आहेत। आदरणीय दादा यांच्या नेतृत्वाखाली महेशांना कोटे असतील, तौफिक भाई शेख असतील, त्याचबरोबर आनंद चंदनशिव असतील, हे खूप मोठे नेते, त्यांचा प्रचंड असा प्रभाव शहरामध्ये आहे। या नेत्यांचंसुद्धा इनकमिंग राष्ट्रवादीमध्ये होते, त्याचबरोबर भविष्यकाळात अजून दिग्गज नेते आपल्या राष्ट्रवादीमध्ये येणार आहेत। या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो। निश्चितच ही सर्व नेते मंडळी आणि पक्षाचं झालेलं काम याचं समन्वय व्यवस्थित घडेल आणि ह्या येत्या महापालिकेमध्ये निश्चितच राष्ट्रवादीचा झेंडा महापालिकेवर फडकल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं। सोलापूर शहरामध्ये महापालिकेचे असू देत किंवा स्मार्ट सिटीचे असू देत खूप मोठ्या प्रमाणावर कामं सुरू आहेत। सोलापूरची विमानसेवा देखील रखडली आहे किंवा सोलापूर शहरात जी काही स्मार्ट सिटीची कामं होत आहेत ती निकृष्ट दर्जेची होत आहेत अशी नागरिकांची ओरड आहे। तर आपण अजितदादांच्या जवळचे आहात, सोलापूरच्या या प्रश्नांकडे आपण कुठल्या नजरेने पाहता किंवा त्यांच्यापर्यंत हे प्रश्न पोहोचवत आहे का? निश्चितच सोलापूरच्या कालच आमच्या निरीक्षक साहेबांनी बोलून दाखवलं की सोलापुरामध्ये झालेले जे स्मार्ट सिटीचे कामं असतील किंवा महापालिकेने दुर्लक्षित केलेली कामं असतील किंवा त्यांच्या एकंदरीत सगळा भोंगळ कारभारासंदर्भात आपण राष्ट्रवादीने आवाज उठवावा अशा पद्धतीची सूचना देखील केलेली आहे। निश्चितच येणाऱ्या काळामध्ये ह्या सर्व सूचनांचं अंमलबजावणी करण्यात येईल। निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आक्रमक पद्धतीनेच उत्तर देईल। अनेक वेळेला पाहिलेलं आहे, सत्तेत नसताना राज्यामध्ये आणि देशातसुद्धा आम्ही लोक जनमताचे जी कामं आहेत त्यांचे मूलभूत गरजा आहेत, इंधन दरवाढ असेल, गॅस दरवाढ असेल, नोटाबंदी असते, अनेक असे प्रश्न आम्ही ते रस्त्यावर उतरून मांडलेले आहेत। निश्चितच अशा सोलापूरच्या विकासासाठी लागणाऱ्या प्रत्येक विकासाच्या कामासाठी आम्ही रस्त्यावर उतरून आम्ही लोकांचे कामं करण्याचा मार्ग मोकळा करून देऊ। विमानसेवेसंदर्भात काय सांगाल?
विमान सेवा संदर्भात न्यायालयाने दिलेला जो निर्णय आहे तो महापालिकेने प्रशासनाने तात्काळ तो मार्गी लावा असं आम्हाला वाटतं. राज्यामध्ये तीन पक्षांचं सरकार आहे आणि बऱ्यापैकी कार्यकर्त्यांची इच्छाही असते की स्वतंत्र लढावं म्हणून. पक्ष पातळीवर याबाबत काय निर्णय झाला आहे का, आणि नसेल तर तुमचं वैयक्तिक मत याबाबत काय आहे? आज सोलापूर शहरामध्ये आम्ही 26 प्रभागामध्ये राष्ट्रवादी संवाद यात्रा या माध्यमातून जात आहोत. यामध्ये आमच्या सोलापूर शहरामध्ये जवळपास 1300 पदाधिकाऱ्यांची संख्या आहे. ते प्रत्येक प्रभागावाईज आम्ही वेगवेगळे केलेले आहे. समजा एका प्रभागामध्ये आमचे 50 पदाधिकारी असतील शहर लेवलचे, तर ते 50 पदाधिकाऱ्यां तिथले कार्यकर्ते असे 100-200 लोकांच्या आम्ही बैठका प्रत्येक प्रभागात घेतो आहे. एकंदरीत आम्ही 102 प्रभाग वार्ड आणि 26 प्रभागाच्या सर्व इच्छुकांच्या आणि पदाधिकाऱ्यांची यादी तयार करतो आहे. निश्चितच प्रदेशवरून आलेला जो निर्णय असेल, श्रेष्ठींचा जो निर्णय, शरद पवार साहेबांचा, दादांचा जो निर्णय असेल, तो आम्हाला अंतिम असेल. परंतु निवडणूक म्हणलं तर आम्ही आमच्या सर्व प्रभागामध्ये आमचं चिन्ह पोचलं पाहिजे किंवा आमचा कार्यकर्ता तो लढण्यासाठी सक्षम झाला पाहिजे. या दृष्टिकोनातून आम्ही 102 प्रभाग वार्डाची पूर्ण तयारी करून ठेवतो. धन्यवाद संतोष भाऊ. आपण सुरू केलेली जनसंवाद यात्रा घराघरात पोचावी आणि आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशीच गणरायाच्या चरणी प्रार्थना. आज आपण यस न्यूज मराठीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि छोटीशी मुलाखत दिलीत, त्याबद्दल यस न्यूज मराठीच्या टीमकडून आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद.